सूरज हम, हम, हम स्कूल चले हम, स्कूल चले चले बुक्स दॅट स्पीक मध्ये स्वागत आहे मनु आणि इलंगो यांच्या शाळेची नवी इमारत तयार होते कशी बरं बांधतात एखादी नवी इमारत चला आपणही बघूया गोष्टीचं नाव आहे अशी बनली शाळेची नवी इमारत ओरिजिनल स्टोरी बिल्डिंग अ बिल्डिंग बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे कविता पुनियामूर्ती चित्रांकन मोहित मोहन मराठीत अनुवाद सोनाली नवांगुळ गोष्टीचं वाचन असावरी दोषी अरे हो शाळेची इमारत बांधता बांधता मुलांसाठी एक खासम खास प्रश्न गोष्टीच्या शेवटी मात्र नक्की असणार आहे जुलै महिना त्यामुळे दुपार असूनही वारा छान झुळझुळत जुड़ होता शाळा सुटल्यावर मिनू आणि इलंगो घराकडे निघाले होते मिनू अक्का आपण मधल्या रस्त्याने जाऊया ना वेगळ्या रस्त्याने गेल्यामुळे ते पलीकडच्या एका मोकळ्या जागेपाशी पोहोचले कितीतरी वर्ष हा जमिनीचा भाग तसा रिकामाच पडलेला होता पण आज मात्र चक्क तिथे धामधूम चाललेली होती बरच काहीतरी तिथे चाललं होतं एक अगडबंब वाहन सावकाश मागे पुढे मागे पुढे करत होत वाटेत येणारी झाडं झुडपं माजलेलं गवत दगड गोटे सगळं खोदून बाजूला करत होतं त्या वाहनाला काय म्हणतात ओळखलं का बुलडोजर ए तिकडे बघ तिकडे बघ मणिमामा बुलडोझर चालवतोय मिनू म्हणाली मुलांनी मणिमामाकडे बघून हात हलवले तो, तो सुपरवायझर म्हणून तिथे देखरेख करत होता त्याने मुलांना पाहून हात केला साईटकडे नजर फिरवत त्याने आरोळी ठोकली चला रे सगळे चहाची सुट्टी तुम्ही सगळे मिळून इथे काय काम करताय मणिमामा इलंगोने विचारलं अरे नवी शाळा बांधतोय तुमच्यासाठी कपाळावरचा घाम टिपत मणीमा म्हणाला इलंगोने तर जोशात उडीच मारली मज्जा हल्ली पावसाळ्यात जुनं त्या सिमेंटच्या पत्र्याचं छत गळतं आणि उन्हाळ्यात ते कितीतरी तोरी तापतं हाय वर्गात नुसत्या झळा येत असतात पण कधी पूर्ण होणार ही नवी शाळा मिनूला राहावत नव्हतं मामा विचार करत म्हणाला वर्ष तरी लागेलच बघ आता कुठे जागा एकसारखी सपाट करून घेतलीये पण आता पळा बरं पोरांनो खूप धूळ आहे हा इथे रोज दुपारी मिनू आणि इलंगो त्या रस्त्याने जायचे तिथे काम करणाऱ्या बायका पुरुषांना बघायचे असंच एक दिवस त्यांना दिसलं की एक बाई लक्ष देऊन कसला तरी तक्ता बघत होत्या तक्ता म्हणजे टेबल आराखडा या राधिकाताई आहेत बरं आमच्या सिव्हिल इंजिनियर मणिमामाने माहिती दिली बघायचा आहे का रे तुम्हाला आमचा इमारतीचा आराखडा राधिकाताईंनी विचारलं इमारतीचा आराखडा म्हणजे काय इलंगो विचारात पडला ही इमारत कशी होणार आहे त्याचा नकाशा किंवा डिझाईन असतं हे या चित्रातूनच कळतं की खोल्या कुठे आहेत खिडक्या आणि दारं कुठे असणार आहेत राधिका सांगितलं हा जो मोठा आयताकार दिसतोय ती लायब्ररीसाठीची जागा आहे का मिनूने विचारलं हो या लायब्ररीमध्ये पुस्तकंही असतील आणि कम्प्युटर्ससुद्धा सुद्धा मिनू आणि इलंगोने वेगळंच दृश्य बघितलं एक खूप मोठं यंत्र खोल चौकोनी आकाराचे खड्डे खणत होतं अरे बाप रे कसला दांडगा रोबोट आहे बघ जमीन कशी उकरतोय तो मिनू ओरडलीच अग हाय एक्सकवेटर आहे म्हणजे जमीन उकरणारं यंत्र आज आपण पायाचं काम सुरू करतोय ना इमारतीच्या सगळ्या बोजाला खालचा पायाच तर पेलून धरत असतो म्हणी मामा म्हणाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप सारे चौकोनी खड्डे खणून झाले ट्रक भरभरून पोलादाचे गज इथे येऊन पडले वेल्डर्स आणि बेंडर्स या गजांना वाकवून ठोकून जोडून चौकटी बनवू लागले या सगळ्यामुळे खूप मोठ्याने आवाज होत होता ठक ठक ठण ठण सिमेंट कालवणाऱ्या मोठ्याल्या मिक्सरचाही आवाज येत होता गडगड 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 यात सिमेंट वाळू पाणी सगळं एकत्र कालवतात आणि मग कॉन्क्रीट तयार होतं म्हणी मामाने माहिती पुरवली मुलं नीट पाहत होती प्रत्येक खड्ड्यात पोलादाचे गज नीट बसवले जात होते बघ बघ खड्ड्यातल्या गजांच्या चौकटीत ते कॉन्क्रीट ओततायत आहेत ते सुकलं की घट्ट होतं आणि मग जमिनीखाली एकदम मजबूत पाया तयार होतो राधिकाताईंनी माहिती दिली एके सकाळी छान ऊन पडलं होतं मिनू आणि इलंगो आल्यावर पाहतात तर काय जोडून तयार झालेल्या पोलादी खांबांभोवती कामगार लाकडी फळ्या ठोकत होते या फळ्यांमुळे पोलादाच्या खांबांना आवरण मिळतं आता या पोकळीमध्ये कॉन्क्रीट ओतायचं मग ते सुकून कठीण झालं की फळ्या काढून टाकायच्या मग आपले पक्के खांब तयार होणार राधिकाताईंनी पुढे काय होणार ते सांगितलं अरे च्या आम्ही आईस कॅन्डी करताना साचा वापरतो तसंच हे <laughs> सरबत साच्यात घालायचं बर्फात किंवा फ्रीझरमध्ये ठेवायचं मग ते गोठतं मग साचा काढून टाकायचा इलंगो उत्साहाने म्हणाला अगदी बरोबर चला आता मात्र आपण आईस कॅन्डी खायलाच पाहिजे मणी मामा म्हणाला इमारतीचं जोतही तोवर तयार झालेलं होतं ऑक्टोबर महिन्यात खांब छताच्या उंचीपर्यंत पोहोचले नोव्हेंबरमध्ये विटांचं बांधकाम सुरू झालं गवंडी एकावर एक विट रचत असताना मिनू आणि इलंगो ते बघत गढून जायचे विटा रचल्यावर गवंडी त्यांच्यावर सिमेंट लावायचे ते एकसारखं करण्याकरता थापटीने थापटायचे थाप 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 मग ते सिमेंट थापीने गुळगुळीत करायचे भिंती बांधून होत असतानाच्या काळात एकदा पाऊस पडू लागला छ हा पाऊस उपयोगाचा नाही आता या महिन्यात आत वीट काम संपायला हवंय आपल्याला मणिमा काळजीने म्हणाला नंतर बांधकाम बघायला आल्यावर इलंगोने मणिमामाला विचारलं आता छत तयार करणार ना हो तर पण जरा सांभाळून इकडे तिकडे करा हे कामगार आता दोन खांबांना जोडणाऱ्या तुळया करतायत त्या खाली धातूच्या फळ्या टाकल्या जातील त्यानंतर गजांची विशिष्ट पद्धतीने आडवी तिरकी मजबूत बांधणी होईल मग त्यावर कॉन्क्रीट ओतलं जाईल त्यानंतर होईल शाळेचं छत तयार पण कॉन्क्रीट घट्ट होईपर्यंत छत टिकणार कसं मिनुने मनातली शंका विचारली त्या पोलादाच्या गजांकडे आणि लाकडी खांबांकडे बघा बरं हे गज आणि खांब कॉन्क्रीट सुकेपर्यंत खाली ठोकलेल्या धातूच्या फळ्यांना धरून ठेवतील राधिकाताईने मुलांना माहिती दिली मार्च महिना संपला तसं छताचं कामही संपलं इकडे मिनू आणि इलंगो वार्षिक परीक्षा देत होते त्याच वेळी तिकडे सुताराने दारं आणि खिडक्या बसवायला घेतल्या सुतार, बस सुतार म्हणजेच कार्पेंटर काका इलेक्ट्रिशियनने का। इमारतभर विजेच्या तारा लावून घेतल्या प्लंबरने पिण्याच्या पाण्याचे आणि सांडपाण्याचे पाईप्स बसवले काही कामगारांनी इमारत रंगवली तिथे विजेचे दिवे लागले पंखे बसले कड्या कोयंडे लावून झाले जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू झाली ती हा नव्या इमारतीत सगळ्या हवेत नव्या रंगाचा वास मिसळला होता वा नवे कोरे पंखे नवे कोरे बाक नवा कोरा फळा ये! इलंगो आनंदाने ओरडला पण हे भास्कर सर मात्र जुनेच आहेत ह गालातल्या गालात हसत विज्ञानाचे भास्कर सर असं म्हणाले चला 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 आता झाली प्रश्नाची वेळ तर माझा प्रश्न आजचा असा आहे इमारतीचं बांधकाम करताना ज्या वाहनांची मदत होते अशा कमीत कमी तीन वाहनांची नावं तुम्ही मला लिहून पाठवाल का वाहनं म्हणजेच व्हेकल्स ईमेल आय डी कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम नक्की कळवा हं आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद